नमस्कार. निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत आपलं स्वागत. आजकाल आपण शहरातल्या वाहनांच्या आवाजात, गोंगाटामध्ये, वेगवेगळ्या यंत्रांचे आवाज, अशा सगळ्या आवाजांमध्ये राहत असतो. अशा या कोलाहलात आपण निसर्गापासून लांब जातोय. अशामध्ये आजूबाजूला असलेला निसर्ग आणि त्यामधनं येणारे विविध निसर्गाचे आवाज हे आपल्या कानावर पडतच नाहीत. तरीसुद्धा निसर्ग आपल्याला आजूबाजूला खुणावत असतो. मग हा निसर्ग बघण्यासाठी प्रत्येक वेळेला काही कुठे लांब डोंगरात जाण्याची गरज नसते, तर निसर्ग आपल्या अंगणापासून चालू होतो. तर असा आपण जिथे राहतो तिथे बाल्कनीतनं, खिडकीतनं, आपल्या कच्चीतनं आजूबाजूला जरी बघितलं, आपल्या रोजच्या धकाधकीच्या कामातून जेव्हा कधी फुरसतीचा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जर आपण लक्ष देऊन त्याकडे ऐकण्याची सवय ठेवली तर असे निसर्गातले विविध आवाज आपल्या कानावरती येतात. अगदी बिल्डिंगमधल्या टाक्यांवरती, वेगवेगळ्या तारांवरती, रस्त्याच्या कडेच्या झाडांवरती, तरी कधी झाडांच्या शेंड्यांवर, रस्त्याच्या बाजूला जी झाडं आहेत त्या झुडपांमध्ये असे आपल्याला विविध पक्ष्यांचे आवाज आणि पक्ष्यांचं दर्शन होत असतं. फक्त त्याकडे आपण लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक जर वेळ दिला आणि लक्ष दिलं तर असे आवाज आपल्याला ऐकू येतात. असाच वर्षभर आपल्या आजूबाजूला असलेला एक पक्षी उन्हाळा चालू झाला की ह्या पक्ष्याचं दर्शन आपल्याला होतं आणि त्याची जाणीव होऊ लागते. तो म्हणजे तांबट पक्षी. अशा या तांबट पक्ष्याविषयी आपण माहिती घेऊया. वसंत ऋतूची चाहूल लागली की इतके दिवस शांत बसलेला आपला एक साजिरा, गोजिरा, सोयरा हळूच हळूच ओरडायला लागतो. उन्हाची काहिली जशी वाढत जाते तसा ह्याचा आवाज मोठा आणि स्पष्ट होत जातो. कोणी याच्या आवाजाला टुकटुक म्हणतात तर कोणी पुकपुक. कसंही असो, वसंताच्या साथीने येणारा हा आपला सोबती म्हणजे तांबट पक्षी. महाराष्ट्रात तांबट हा मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. हा इथला कायमचा रहिवासी आहे. याचं शास्त्रीय नाव मॅगॅलेमा हिमासेफॅला, इंग्रजीत कॉपर स्मिथ बार्बेट म्हणूनही ओळखतात, तर हिंदीत छोटा बसंत असं म्हणतात. चोचीच्या बुडाशी धाग्यांसारखी काळी पिसं असतात. ही पिसं दाढीसारखी दिसतात. फ्रेंच भाषेत बार्बेट म्हणजे दाढीवाला, म्हणून क्रिम्झन ब्रेस्टेड बार्बेट असंही म्हटलं जातं. साधारणपणे चिमणीच्या आकाराचा हा असतो. पाय लालसर असून नखर काळे असतात. शेपूट तोकडी असते. नर आणि मादी सारखेच दिसतात. कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो. डोळ्यांच्या वर आणि खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात. पिवळा धम्मक कंठ तर हिरव्या पांढऱ्या रंगाचा मोठा भाग. पिल्लांमध्ये मात्र शरीरावरचे रंग फिक्कट असतात. विदर्भात याच तांबटाचा आवाज पुकपुक असा येतो म्हणून त्याला तिकडे पुकपुक्या असं नाव पडलं आहे. या तांबट पक्ष्याच्या तांबट नावाची एक गंमत आहे. तुम्ही कधी तांबटाळीत गेला असाल तर तिथे तांब्याचं काम करणारे कारागीर काम करत असतात आणि ते सतत त्या भांड्यांवरती ठोके मारत असतात. या ठोके मारण्याचा आवाज जसा येत असतो असाच आवाज जर आपण सतत तांबट पक्ष्याच्या आवाजाकडे लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला असा भास होतो की तांबटाळीत तांबट जसे ठोके देतो तसे ह्याच्या आवाजाचे ठोके चालू असतात. दर 2 सेकंदात 2 किंवा 3 नियमितपणे पुंग पुंग असा तांब्याचा पत्रा ठोकल्यासारखा आवाज हा काढत राहतो.
आवाजाच्या प्रत्येक ठोक्याला तो आपलं डोकं किंचित उंचावून खाली घेत असतो, त्यावेळी त्याचा किरमिजी गळा देखील फुगत असतो आणि शेपटीला हलकासा झटका बसत असतो. त्याचं हे असं ओरडणं बराच वेळ चालू राहतं. ओरडताना तो सतत मान वळवीत असल्यामुळे दरवेळी आवाज वेगवेगळ्या दिशांनी येत असल्याचा भास होतो. त्यामुळे हा झाडावर कुठे बसलाय हे शोधणं कठीण जातं. उन्हाळ्याच्या दिवसात याचं दिवसभर हे घाव घालणं चालू असतं, त्यामुळे त्याचं अस्तित्व उन्हाळ्यात जास्त लक्षात येतं. हिवाळ्यात मात्र त्याचा आवाज ऐकू येत नाही. वड पिंपळासारख्या झाडांवर फळांच्या दिवसात हे मोठ्या संख्येने दिसून येतात. वड, पिंपळ आणि उंबर यासारख्या झाडांची फळं हे त्याचं मुख्य अन्न. त्याला रसयुक्त फळं आवडतात. तांबट आपल्या शरीराच्या 1.5 ते 2 पट फलाहार करतो. पिल्लांना पिकलेली फळं भरवली जातात. काही वेळा ते कीटक किंवा फुलांच्या पाकळ्याही खातात. फेब्रुवारी ते एप्रिल हा त्यांच्या विणीचा हंगाम. या काळात सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हा झाडांच्या शेंड्यांवर बसलेला दिसून येतो. तांबट पक्ष्याचे अजूनही काही प्रकार दिसून येतात. तपकिरी डोक्याचा तांबट, पांढऱ्या गालाचा तांबट, किरमिजी रंगाचा तांबट. हिमालयात हा पक्षी 3000 फुटांपर्यंत आढळतो. शुष्क वाळवंटी प्रदेशात मात्र हा पक्षी आढळत नाही. हा पक्षी सहसा एकटा किंवा जोडीने आढळतो. कळपाने राहणं ह्याला फारसं आवडत नाही. झाडांच्या मृतखोडांवर बहुधा खालच्या बाजूला भोक पाडून त्या पोकळीत ते आपलं घरटं करतात. अशा खोडांवर लाकूड पोखरणं त्यांना सोपं जातं. साधारणपणे जमिनीपासून 10-12 फुटावर फांदीच्या खालच्या बाजूची जागा घरट्यासाठी निवडली जाते. फांदीवर घरट्याचं तोंड सुबक वर्तुळाकार असून घरटं आतून सुमारे 30 सेंटीमीटर पर्यंत लांब असतं. यात मादी एका वेळेला 25 ते 30 अंडी घालते. नर आणि मादी दोघंही अंडी उबवतात. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत त्यांच्या विणीचा हंगाम असतो. तांबट पक्षी वृक्षवासी असून जमिनीवर फार क्वचितच उतरतो. आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण प्रत्येक राज्याचा किंवा मोठ्या शहरांचा सुद्धा एक पक्षी असतो आणि त्याची सरकारी नोंद असते हे अनेक जणांना माहिती नसतं. त्यातलाच तांबट हा पक्षी मुंबईचा अधिकृत पक्षी म्हणून नोंदवला गेलेला आहे. प्रत्यक्ष दर्शनापेक्षा आपल्या आवाजानेच आपली ओळख दाखवणारा असा हा तांबट पक्षी आपल्या आजूबाजूला वर्षभर असतोच. निसर्गातल्या अशा गमतीजमतींचा शोध घ्यायचा असेल तर थोडंसं जाणीवपूर्वक आपण आजूबाजूला पाहू लागलो तर आपलं आणि निसर्गाचं नातं घट्ट होत जातं. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अवश्य शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.